12 सितंबर रोजी उमाबाई श्रावे का प्रशालेचे सहशिक्षक अनुप विजय कुमार कस्तुरे यांच्या घरी ज्येष्ठ गौरी आगमनाच्या प्रसंगी गौरी गणपतीचं थाटामाटात स्वागत करून पूजन व आरती करण्यात आली. या गौरीराची स्थापना तुळशी वृंदावनापासून देवघरापर्यंत करतो किंवा तसेच आरती व पूजा करतो. या गौरावी आपल्या घरी 3 दिवसासाठी माहेरवाशी म्हणून आलेले असतात. पहिल्या दिवशी अगदी थाटामाटात आरस करतो व आगमन होते व दुसऱ्या दिवशी गौरी जेवण करते तसेच नैवेद्य ते दाखवली जाते. या मागचा उद्देश की सर्वांच्या घरी सुख शांती समृद्धी राहावी, सर्वांचे आरोग्य निरोगी राहावे म्हणून असे आपण मनोभावना करतो. तसेच पर्ल हाइट्स अपार्टमेंट मधील श्री देशमुख यांच्या घरी ज्येष्ठ गौरी आगमनाच्या प्रसंगी गौरी गणपतीचा थाटामाटात देखील स्वागत करून आरती करून पूजन करण्यात आले. नमस्कार, माझे नाव मयुरी अनुप कस्तुरे. सालाबाग प्रमाणे याही वर्षी माझ्या घरी गौरी गणपतीचं खूप छान थाटामाटात आम्ही स्वागत केलेलं आहे. या गौराईची स्थापना आपण आपल्या घराच्या तुळशी वृंदावनापासून देवघरापर्यंत करतो किंवा त्यांच्या जागेपर्यंत त्यांची स्थापना करतो. त्यानंतर गौरीची आरती पूजा आपण मनोभावे करतो. या गौराई आपल्या घरी 3 दिवसासाठी माहेरवाशी म्हणून आलेले असतात. पहिल्या दिवशी आपण त्यांची खूप छान पद्धतीने आरास करतो आणि दुसऱ्या दिवशी गौराई आपल्या घरी जेवण करतात असं म्हटलं जातं. म्हणजे आपण त्यांना नैवेद्य दाखवतो आणि अशा गौरी गणपतीच्या सणाला सर्वजण एकत्र यावं आणि सर्व कुटुंब आपल्या घरातले सर्वजण एकत्र यावं ह्या सणामागचा उद्देश आहे. आणि आपण या गौरीचे मनोभावे पूजा अर्चा करतो आणि 3 दिवसासाठी या गौर आपल्याला माहेरवाशी म्हणून आलेले असतात. आणि पहिल्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपण गौरीचे विसर्जन करतो.